व्यवसायाच्या शोधात असलेल्या युवकांसाठी स्वप्नपूर्तीची खास ऑफर, तुमचं भविष्य तुमच्या हातात। स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या आणि कमी भांडवलात स्वतःचा किफायतशीर व्यवसाय करा। अटी आणि नियमांची कटकट नाही की कसलीही लूट नाही, फक्त 51,000 रुपये द्या आणि स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या। तुमच्या आयुष्यातील सुवर्ण संधीसाठी त्वरित संपर्क करा, संपर्क 96-65-56-16-74। आपल्या सर्वांना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची विनंती करण्यासाठी आज इथे एकत्रित केलेले। खरं म्हणजे थोडीशी घाई झाली, काल ठरलं आणि आज सभा होतोय आणि त्यामुळं मला दरी कुनूरला सभा म्हटल्यावर मी म्हटलं की बहुतेक विक्रम दादांनी माणसे येणार नाहीत हे गृहित धरूनच लहान ठिकाणी जागा ठेवली की काय। पण इथं आल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला, काल ठरलं आणि आज प्रचंड मोठ्या संख्येनं तुम्ही आज सभेत उपस्थित आहात। आणि त्यामुळं तुमचा प्रतिसाद किती स्पष्ट आहे आणि विक्रम दादांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात इतक्या कमी वेळात तुम्ही उपस्थित राहू शकता यातून तुमचा निर्णय पक्का झालेला आहे याच्यात माझ्या मनात काही शंका नाही। मार्केट कमिटीचा आणि आपला अधिक जवळचा संबंध पुढच्या काळात येणार आहे, कारण या तालुक्यातला कुठलंही गाव पाण्यापासून वंचित पुढच्या 2-3 वर्षात राहणार नाही। आमचं सरकार असतं तर विश्वजीत कदम साहेबांनी आणि आम्ही ठरवलं होतं की पुढच्या निवडणुकीच्या आधीच उरलेल्या 65 गावांमध्ये देखील पाणी पोहोच करायचं। मध्ये 7-8 महिने उशीर झाला, मागचं सरकार गेलं, नवं सरकार आलं, निर्णय घ्यायला उशीर झाला। कर्नाटकने ज्यावेळी तोंड उघडायला सुरुवात केली त्यावेळी सध्याच्या विद्यमान सरकारने या प्रकल्पाकडे लक्ष दिलं। असो उशीर हो, 2-4 महिने मागं पुढे हो, काही बिघडत नाही, आमची कुणावर त्याबद्दल ऑब्जेक्शन करण्याची आजची वेळ नाही। पण पुढच्या 2-3 वर्षात या तालुक्यातली सगळी गावं पाण्यापासून वंचित राहणार नाही, कुठलंही गाव राहणार नाही। आणि मग या मार्केट कमिटीचा सगळ्यात जास्त उपयोग सांगली जिल्ह्यातल्या या तिन्ही तालुक्यात सगळ्यात मोठा आणि जास्त उपयोग हा जत तालुक्याला झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। आज आपल्या सर्वांना ही मार्केट कमिटी स्वच्छ चालली पाहिजे, कारभार उत्तम झाला पाहिजे आणि भविष्य काळात आम्ही जर काही प्रक्रिया करायची म्हटली तर मार्केट कमिटीच्या व्यासपीठावरून आमचा माल विकण्यासाठी आणि प्रक्रियेसाठी घेऊन जाणारी लोक देखील तो माल इथं खरेदी करण्यासाठी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं उपस्थित राहिले पाहिजेत, एवढी खंबीर मार्केट कमिटी झाली पाहिजे। मार्केट कमिटीचे नियम कायदे आता बदललेले, सेस भरत असताना मार्केट कमिटीच्या आवारातच खरेदी विक्री झाली तरच सेस भरता येतो किंवा भरावा लागतो, असा एक वेगळा प्रयत्न मार्केट कमिट्यांचे ही व्यवस्था मोडून काढण्याच्या इराद्याने राज्य सरकारने केंद्र सरकारने मागच्या 2 वर्षात केलेले काही कायदे बदललेले आणि त्यामुळं मार्केट कमिटी अवैध ठेवणं, मार्केट कमिटीच्या बरोबर काही खासगी मार्केट कमिट्या चालू व्हाव्यात अशी कायद्यात व्यवस्था केलेली आहे आणि ते शक्य नाही, कारण आपल्याकडे खासगी उद्योजक कारखाने काढायला येत नाहीत, ते मार्केट कमिट्या काढायला कशाला येते। पण आमची मूळ मार्केट कमिटी जर आम्ही सक्षम केली तर अशी शक्यताही राहणार नाही की कुणी या मार्केट कमिटीशी स्पर्धा करायला इथे येईल। आणि म्हणून जत तालुक्यातलं मार्केट कमिटीचा आवाज, जत तालुक्यातल्या मार्केट कमिटीमध्ये असणाऱ्या सुविधा, जत तालुक्याच्या मार्केट कमिटीसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या व्यवस्था या जत तालुक्याच्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सोयीच्या करण्याच्यासाठी आमचं पॅनल कटिबद्ध राहील। आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आता निवडणूक आहेत म्हटल्यावर वावड्या उठत राहणार आणि वावड्या उठत राहणार
शेवटी तिकीट देत असताना कमी तिकीट काही पाचच जागा जत तालुक्यात सहा जागा मिळाल्या. आता सहा जागात विक्रम दादा तरी कोणाला समाधान करू शकणार आणि आमची बाजू तरी कोणाला समाधान करू शकणार. त्यामुळं चांगले चांगले कार्यकर्ते राहिले मला मान्य आहे. चांगले चांगले कार्यकर्ते या यंत्रणेत आपल्या पॅनलमध्ये येऊ शकले नाही आणि त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की समज गैरसमज पुढच्या आज उद्या दोन दिवसात होतील म्हणून मुद्दामून आज ही सभा लवकर का घेतली आज, तर आपले समज गैरसमज वाढू नयेत. आम्ही सगळे एकसंघ आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना देखील आमच्या बरोबर अजित घोरपडेंच्या रूपाने आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचं स्वरूप या मतदार या निवडणुकांच्या मध्ये अभेद्य राहिलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या समोर आम्ही तिन्ही पक्ष एकसंघपणाने आपल्या सर्वांना विनंती करायला आलेलो. आमच्या विरोधी भारतीय जनता पक्षाची लोक पॅनल करत नव्हती पण ऐनवेळी जेवढ्यांचे शिल्लक राहिलेले अर्ज आहेत त्यांना उडकून आणून उडकून उडकून त्यांनी पॅनल केलेलं. त्यामुळं या निवडणुकीत आपला विजय 100% होणार आहे यात माझ्या मनात शंका आहे. पण भाऊ भीती दाखवण्याचं काम भाऊ दाखवण्याचं काम हे काही भागात होईल आणि मग अमका हे आहे तमका हे आहे. मी आपणाला स्पष्टपणाने हे सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही कार्यकर्ता जर तो राष्ट्रवादी काँग्रेसवर निष्ठेने काम करणार असेल तर तो यदा कदाचित तिकडे तिकडे बघणार नाही. तो ठामपणाने आपल्या महाविकास आघाडीच्या वसंतदादा शेतकरी पॅनलच्याच मागे उभा राहील याची खात्री मी आपल्या सर्वांना देतो. काही लोकांचे समज गैरसमज दूर करण्यासाठी मी आता एक छोटी बैठक घेतलेली आहे. मी म्हणून आधी थोडस आपल्या सर्वांच्या समोर विक्रम दादांच्या परवानगीने उभा राहिलेलो आहे आणि थोडासा एक बैठक झाली की तोही प्रश्न संपणार याची मला खात्री आहे आणि त्यामुळं कोणतीही शंका मनात न बाळगता आपण एकसंघपणानं काम करू. विक्रम दादा तुमच्या तालुक्याचे आमदार आहेत. विधानसभेत अनेक प्रश्नांची पाठपुरावा अतिशय चांगल्या पद्धतीनं ते करतात आणि त्यांचा स्वभाव हट्टी असल्यामुळं एखाद्या कामाच्या मागे लागले की विधानसभेत ते काम सोडेपर्यंत संध्याकाळी उशीर झाला तरी विधानसभेत बसून नाही माझा तो प्रश्न आहे. मी घरात जाणार नाही तास जात राहता तर किती रात्री 11 वाजत आले नाही म्हणजे माझे अर्धा तासाची चर्चा लागेल मी थकतो. त्यामुळे एक जागरूक आमदार लोकांची सेवा करण्यासाठी दुष्काळी भागाचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या सर्वांना तुम्ही सर्वांनी निवडून दिलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या या महाविकास आघाडीच्या मागे आपण सर्वांनी आपली ताकद उभी करा. मी पाण्याच्या प्रश्नावर दादांना घेऊन परत ते तरी सभा करेन. त्यावेळी कर्नाटकातलं पाणी महाराष्ट्रातलं पाणी याचा खुलासा सविस्तरपणाने करेन कारण त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांना मी एवढंच सांगतो की आपण जो पाणी परवाना 65 गावांसाठी दिला त्यामुळं आपलं पाणी कृष्णा नदीतलं निश्चित झालं. दगडावरची काळी रेष जशी कोणी खोडू शकत नाही त्याप्रमाणे कोणीही आपल्या पाण्याचं आता वेगळं वाटप करू शकत नाही. पाणी मिळालं आता पाण्याचा प्रकल्प करण्यासाठी टेंडर निघालेलं आहे. माझी अपेक्षा आहे की 2-2.5 वर्षात विक्रमदादा पाणी मिळेल आणि म्हणून मार्केट कमिटीनं देखील या भागात कोणती पिकं घेता येतील याच्यासाठी मार्केट कमिटीच्या उत्पन्नातनं एक यंत्रणा जत तालुक्यात शेतकऱ्यांना वेगळ्या पिकांचं ऊस लावायला काय फार बुद्धी लागत नाही. पाणी आलं की माणसं ऊसच लावतात. त्यामुळे आता कवठे मंगळ तालुक्यात ऊसाशिवाय वेगळी पिकं नाही. द्राक्ष आता संकटात आहे. इतका कधी पाऊस येईल याचा नेम राहिलेला नाही. त्यामुळं बदललेल्या हवामानात कोणती पिकं ही या ठिकाणी यशस्वी होऊ शकतात याच्यासाठी देखील मार्केट कमिटीनं निवडणुका झाल्यावर प्रशिक्षणाला आणि वेगवेगळ्या तज्ञांना बोलून मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. अनेक योजना या आमच्या पॅनलच्या वतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत करण्यासाठी होती हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. जयश्री ताई देखील या ठिकाणी आल्या. आपले विश्वजीत कदम साहेब या ठिकाणी आले. आपल्या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सगळे आपल्याला विनंती करतो
जर कोणी इथं पोहोचलं नसेल आलं नसेल कारण कालच निरोप दिलेले व्यक्तिगत कारणानं लांब गावाला गेले असतील त्या सर्वांना आपल्या गावातल्या सोसायटी आणि ग्रामपंचायतीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसच्या ह्या महाविकास आघाडीच्या वसंतदादा शेतकरी पॅनलला मतदान करण्यासाठी आग्रहानं सांगावं एवढीच विनंती करतो आणि यातनं काही आपण ताकदीनं एकसंघपणाने या मार्केट कमिटीचा कारभार पुढच्या 5 वर्षात या सगळ्या नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली चालू असा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. मी मगाशी सांगितलेल्या कारणासाठी मी पुढे जातो आणि बाकीची भाषण या ठिकाणी चालू होती कारण परत कवठे मंकाळची पण सभा ठेवलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. या सांगली मार्केट कमिटीचं महत्व आपल्याला सांगितलं स्वर्गीय वसंतदादांच्या नावाने चालू असणारी ही सांगलीची मार्केट कमिटी ही खर तर सांगली जिल्ह्याच्या 3 विधानसभा मतदारसंघाच्या शेतकऱ्यांशी लोकांशी जोडली गेली. मिरज विधानसभा मतदारसंघ असेल, तासगाव विधानसभा मतदारसंघ असेल, जत विधानसभा मतदारसंघ असेल आणि निम्म्या जिल्ह्याशी संबंधित असणारी ही मार्केट कमिटी ही केवळ सांगली जिल्ह्यातलीच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्रातले अत्यंत एक प्रतिष्ठित आणि शेतकऱ्यांचा पीक मालाला योग्य हमी भाव देण्यासाठी अत्यंत चोख आणि पारदर्शक कारभार करणारी अशी मार्केट कमिटी म्हणून या सांगली मार्केट कमिटीची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात राहिली आहे. सांगली मार्केट कमिटी एक सहकारी संस्था आणि सहकारीची निर्मिती ही स्वातंत्र्योत्तर काळानंतर ही महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या विचारातून त्या काळात काम करत असणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्राचा ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागात गावोगावी राहणारे आमचे शेतकरी बहुजन समाजातली मंडळी यांचा प्रपंच यांचा संसार याच्या शेतीतील उत्पन्न असणारा जो काही पीक माल असेल त्यांचा व्यवहार करण्याकरता एक चांगलं त्यांना व्यासपीठ मिळावं एक संस्था निर्माण व्हावी जी शेतकऱ्यांच्या सभासदांची मालकीची राहील अशी दृष्टीने सहकाराच्या तत्वावर ही या मार्केट कमिटीची निर्मिती झाली. गेल्या अनेक वर्षांपासून सांगली मार्केट कमिटीची ही ओळख संपूर्ण महाराष्ट्रात हळद असेल बेदाणा असेल या अशा अनेक पिकांच्या माध्यमातून ही महाराष्ट्रामध्ये एक मोठी ओळख झाली. गेल्या काही वर्षांपासून आपल्या शेतकऱ्यांचा पाण्यामुळे हा ओळा आता ऊसाच्या पिकावर निर्माण झालेला आहे म्हणून गुळाची सुद्धा उलाढाल करणारी या पीक सांगली मार्केट कमिटी म्हणून गेल्या काही वर्षांपूर्वी त्याची ओळख निर्माण झाली. आज जवळजवळ 2000 कोटीची उलाढाल सांगली मार्केट कमिटीची होती आणि अशी मार्केट कमिटी जी शेतकऱ्यांच्या मालकीची असली पाहिजे जी शेतकऱ्यांचं हित जोपासणारी पाहिजे जी शेतकऱ्यांचं वर्तमान काळ भविष्य हे सुरक्षित ठेवणारी पाहिजे अशी मार्केट कमिटी ही चांगल्या विचाराच्या संचालकांच्या माध्यमातून चालली गेली पाहिजे यासाठी आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय जयंतराव पाटील साहेब मी जयश्री वहिनी विक्रम दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचे आमचे मित्र सहकारी आम्ही सगळेजण आपल्या समोर विनंती करण्याकरता इथे होऊया. गेल्या 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जेव्हा सार्वत्रिक निवडणूक झाली 3-3.5 वर्ष झाले त्याला तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवा पर्व सुरू झाला. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर शिवसेना पक्ष हा जोडला गेला. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चुकीची मंडळी महाराष्ट्राच्या सत्तेवर बसू नये परत त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दुर्लक्षित करू नये ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षात सन 2014 पासून 2019 पर्यंत या ग्रामीण महाराष्ट्राला आणि जत तालुक्याला सुद्धा दुर्लक्ष करण्याचं काम त्यांनी केलं तसं पुन्हा जत तालुक्यावर दुर्लक्षपणा होऊ नये म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. मोठी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने शेतकऱ्यांची कर्ज
कर्जमाफी के लिए सरकार गति ने काम लगल हो तो दुर्दैवाने जो कोरोना जगत पसरलेला प्रादुर्भाव होता तो देशात महाराष्ट्रात नाही आपल्यामध्ये आला। दीड दोन वर्ष या कोरोनामुळे लॉकडाऊन लोकांच्या आरोग्याची सेवा लोकांच्या प्राणाचं संरक्षण करण्याचं काम हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने महाविकास आघाडी सरकारने केलं। ही आमची नैतिक जबाबदारी होती नैतिक कर्तव्य होते हे करत असताना कुठेतरी जात तालुक्यातल्या पाण्याच्या प्रश्नाबाबतीत जच्चे कार्यकर्त असतील कार्यकर्ते असतील सन्माननीय विक्रमदादा सावंत आमदार म्हणून असतील हे सातत्याने विधिमंडळात या जत मधल्या सर्वसामान्य लोकांचा शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचं काम करत होते। चंद्र पाटील साहेबांकडे पाटबंधारे खातं होतं मी राज्याचा मंत्री होतो अनेकदा विक्रमदादा चंद्र पाटील साहेब मी आम्ही मंत्रालयामध्ये बैठका घेतल्या आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामध्ये जत तालुक्याचा पाणी प्रश्न हा मिटला गेला पाहिजे त्याच्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय हे आम्ही घेतले आणि ते प्रत्यक्षपणे अंमलात सुद्धा आणले। दुर्दैवाने जयंत पाटील साहेब म्हणाले कसं सरकार गेलं ते का गेलं कशामुळे गेलं कुणामुळे गेलं किती खोके आणि अमुक तमुक झाले हे तुम्हाला सगळं माहिती ते सरकार गेलं परंतु लोकांची सेवा या काँग्रेस आणि आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची थांबली नाही। शेजारच्या राज्याने काही महाराष्ट्राचा अपमानास्पद होईल अपमान होईल अशी काही वक्तव्य केली वातावरण पेटवण्याचा एक प्रयत्न काही मंडळींनी केला आणि पुन्हा एकदा हे असणारं वर्तमान सरकार हे जे झोपलं गेलं होतं ते अचानकपणे झालं जागं झालं आणि ज्या पाण्याच्या योजनेचा पाया आम्ही रचला होता त्याच्यावर फक्त स्वाक्षरी करण्याचं काम त्यांनी केलं। आम्हाला आनंद आहे जे काय होतंय जर ती कृती लवकरात लवकर झाली जत तालुक्यातल्या आमच्या शेतकऱ्यांना लोकांना शेतीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्थेसाठी पाणी मिळालं तर आम्हाला मनापासून आनंद पण हे करण्यासाठी आणि भविष्यातल्या पुढच्या पाच वर्षासाठी जेव्हा पाणी येईल आपल्या रानात आपल्या या ठिकाणी शेतात पाणी येईल तर आमचा जतचा शेतकरी ज्या कष्टाने त्याच्या शेतामध्ये या ठिकाणी पिकाची निर्मिती करेल तेव्हा त्या पिकाला हमी भाव देण्याकरता मार्केट कमिटी सुद्धा आपल्या विचाराची आपल्या मंडळींची असली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही तुम्हाला चांगले उमेदवार या ठिकाणी दिले। अनेक दिवसांपासून चर्चा होती महाविकास आघाडीचं पॅनल होतं का काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रित येतात का परंतु मी अविनाश काकांचे मनापासून धन्यवाद मानेल त्यांनी पुढाकार घेतला आणि आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला। जयंतराव पाटील साहेब सुद्धा उत्सुक होते की कुठेतरी जत तालुक्याला न्याय दिला पाहिजे कोटेमाका तालुक्याला न्याय दिला पाहिजे मिरज तालुक्याला न्याय दिला पाहिजे जशी मतदारांची संख्या आहे तसा आपण या ठिकाणी विद्यमान आमदार कोण आहेत तशा पद्धतीने आपण अनेक बाबींचा विचार करत आम्ही या ठिकाणी सगळ्यांना विश्वासात घेत या सीटाचं वाटप केलं आणि जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी न्याय देण्याचा मनापासून प्रयत्न केला। काका येणाऱ्या काही दिवसातच आता निवडणूक होणार आहे 28 तारखेला मतदान मिरज तालुक्याची संपूर्ण जबाबदारी विशाल पाटील जयश्री वहिनी समर्थपणे हाताळत आहेत कोटेमाकाची जबाबदारी सन्माननीय सुरेश भाऊ आणि या ठिकाणी अजितराव घोरपडे सरकार हाताळत आहे। जत मध्ये आज काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज माझा विश्वास आहे की दुसरं स्टेजवर नाही तर प्रत्यक्षपणे सुद्धा या ठिकाणी एकत्रित काम करतात परंतु काका माझी तुम्हाला विनंती की थोडी जी काही चुळबुळ होत असते जी शंका कुशंका निर्माण होते ती कुठेतरी या निवडणुकीच्या माध्यमातून आता कायमची थांबली पाहिजे। जयंतराव पाटील साहेबांना सुद्धा मी परवा विनंती केली की साहेब जिल्हा मध्यवर्ती बँक झाली त्यात काही गोष्टी घडल्या पण ठीक आहे आता तो विषय इतिहास सांगा त्याचं आत्मपरीक्षण राष्ट्रवादीने करायला हवं याचं आत्मपरीक्षण आम्ही करायला हवं पण हे आत्मपरीक्षण केल्यानंतर जर आपण जगच्या जनतेसमोर एक चांगली संस्था लोकांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण एकत्रित या निवडणुकीत लढत असेल तर ज्या जगच्या लोकांचा मतदारांचा विश्वासघात आपण करता कामा नाही ह्याची काळजी आणि खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे।
आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती की कुठल्याही चुकीच्या आमिषाला आपण बळी पडू नका. तात्पुरतं कुठेतरी व्यक्तिद्वेष, कुठेतरी जुनं काहीतरी काढायचं जाणीवपूर्वक आणि चुकीच्या दिशेने जायचं आणि संपूर्ण पॅनल अडचणीत आणायचं असं काय आपण सर्वांनी करून कुणी करून देता कामं? हे काय फक्त तुम्हाला सांगतो अशी नाही, जबाबदारी आमची सुद्धा. परंतु जर आपण काय केलं तर कायमची विश्वासार्हता जगच्या जनतेची आपण गमून बसू आणि ह्याची किंमत फार मोठ्या प्रमाणात आपल्याला मोजवा लागेल. आज आम्ही आमचं काम केलं ना, जयंत पाटील साहेब आम्ही एकत्रित बसत होतो, त्या सर्वात जास्त उमेदवारी या तिन्ही तालुक्यांपैकी कुणाला दिल्या तर जत तालुक्याला दिला. का? तर जत तालुक्यातल्या लोकांचं जास्तीत जास्त प्रतिनिधित्व हे मार्केट कमिटीमध्ये सांगलीच्या असलं पाहिजे, हेतून आम्ही हे पाऊल उचललं. आणि म्हणून आम्हाला प्रामाणिक एक मनापासून इच्छा अपेक्षा की कार्यकर्त्यांनी आता त्याच्यात लुडफुड करता कामा नये, कार्यकर्त्यांनी कुठेतरी चुकीचा संदेश देता कामा नये. जे आमचं नेत्यांचं ठरलंय, जे आम्ही लोकांचा विश्वास साधन करण्याकरता कार्यकर्त्यांचे जेव्हा चांगले उमेदवार दिले त्या उमेदवारांना सरसकट या जत तालुक्याच्या माध्यमातून प्रचंड मताधिक्य आपण दिलं पाहिजे ही विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो. आज देशात काय वातावरण आपण बघतोय, राज्यात काय वातावरण आपण बघतोय. परवा नवी मुंबईला इथं खारघरला मोठा कार्यक्रम झाला, दुपारच्या 12 वेळेस या ठिकाणी कार्यक्रम झाला. कशाला 12 वाजता यांनी कार्यक्रम घेतला आणि लाखो लोक एकत्रित जमा केले आम्हाला माहित नाही. तुम्ही संध्याकाळची 4-5 वेळ निवडू शकला असता ते केलं. किती लोक मरण पावले त्या ठिकाणी उन्हाच्या त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये. पण आज ही सरकार त्याच्यात सहनशीलता दाखवत नाही. किती नेमकी माणसं या ठिकाणी आमची ज्या महाराष्ट्रातली नागरिक आमची भावंडा भगिनी नेल्या ह्याचा आकडा जाहीरपणे सांगत नाही. आज असं एक वातावरण महाराष्ट्रात देशामध्ये आदरणीय राहुलजी गांधींनी 3,500 किलोमीटरची पदयात्रा काढली. देशामध्ये एका उद्योगपतीने जो भ्रष्टाचार केला त्याच्याबद्दल आवाज उठवण्याचं काम त्यांनी लोकसभेमध्ये केलं. पण केवळ लोकसभेतले खासदार, निवडून आलेले खासदार म्हणून ते जो आवाज उठवत होते त्यांचा आवाज दाबण्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने सत्तेचा गैरवापर करून आज त्यांना लोकसभेतनं हद्दपार करून त्यांच्या घरातला सुद्धा वार काढण्याचं पाप केलं. आज एक कुठल्या दिशेने हुकुमशाहीच्या दिशेने आज आपल्या देशाची वाटचाल झाली. परंतु मला विश्वास आहे आजच्या या तारखेची नोंद आपण सर्वांनी घ्यावी. मार्केट कमिटीच्या या निवडणुकीच्या या सभेमध्ये मी आपल्या सर्वांना विश्वासाने सांगू इच्छितो की आपल्या शेजारच्या राज्यामध्ये कर्नाटकामध्ये निवडणुका चालू आहेत आणि येणाऱ्या 10 तारखेनंतर कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या विचाराचं सरकार राहील हे या देशाच्या संपूर्ण वर्तमान काळात आपल्या सर्वांना दिसेल. पण खऱ्या अर्थाने विजयाची सुरुवात आपण आपल्या सांगलीतनी करायला हवा आणि त्याची संधी आपल्याला मिळालेली ती मार्केट कमिटीच्या माध्यमातून. आणि म्हणून मार्केट कमिटीच्या बाबतीत गेल्या 5 वर्षात अनेक चांगले निर्णय झाले. इथं उंदीला जागा घेतली, डाळिंबीचा बाजारपेठ निर्माण करण्याकरता विक्रमदादांनी प्रचंड संघर्ष केला, पुढाकार घेतला, त्यांच्या माध्यमातून ते झालं. हे सगळं करत असताना फक्त तुमचे आशीर्वाद साथ हवी आणि त्या दृष्टीनं भविष्य काळात सुद्धा मार्केट कमिटीला आणि जत तालुक्याला एक सुवर्ण संधी या नेतृत्वाची मिळेल असं मी या ठिकाणी सांगतो. जास्त वेळ घेणार नाही, कारण पुढे आम्हाला कोठे माकळा तालुक्याची एक महत्वाची बैठक आहे. या मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरं जात असताना महाविकास आघाडी स्थापन होऊन त्या माध्यमातून दिलेले उमेदवार आणि ज्या ज्या वेळेस महाविकास आघाडीची बैठक झाली आणि त्यात एक धोरण ठरलं की गेल्या 5 वर्षांमध्ये ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांना या ठिकाणी उमेदवारी न देता आपण नवीन उमेदवार या ठिकाणी देण्यात यावे. खर तर आमच्या अपरा बिराजदार आणि त्याचबरोबर माधव पाटील आणि सरदार पाटलांनी या ठिकाणी भूमिका मांडली की या गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं या मार्केट कमिटीच्या माध्यमातून कामकाज झालं त्यात पहिल्यांदा जत तालुक्याला या ठिकाणी चेअरमन पद मिळालं आणि त्याच चेअरमन आपण संतोष पाटलांना केलं. आणि ज्या संतोष पाटलांच्या माध्यमातून या मार्केट कमिटीच्या माध्यमातून या जत
तालुक्यात एक विकासात्मक काम झालं, मग ते जनावर बाजार मार्केट कमिटी मधले गावे असतील, डाळिंब सभागृह असेल, त्याचबरोबर या पहिल्या मार्केट कमिटीमध्ये एक डाळिंब व्यापार या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुरू झाला, त्याच्याच काळात या ठिकाणी भाजीपाला मार्केट सुरू झालं, मारेगाव येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं, आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या पूर्व भागातल्या लोकांना जो शेतीमाल या ठिकाणी तयार होतो त्या शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी या ठिकाणी उमदे येथे जागा खरेदी करण्यात आली, आणि जागा खरेदी झाल्यानंतर जो या पूर्व भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा माल या ठिकाणी ज्यावेळेस चर्चेमध्ये जात होता त्याला सरास्त भाव मिळत नव्हता, आज त्या माध्यमातून तिथे एक चांगल्या पद्धतीनं मार्केट कमिटी उभारून या निमित्तानं या आपल्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला। त्याच्या आधीच्या जे या ठिकाणी या मार्केट कमिटीचे ज्यांनी सत्ता स्थापन केली ज्यांच्या माध्यमातून या मार्केट कमिटी जागा विकण्याचं प्रामुख्यानं काम केलं गेलं, आणि जतमध्ये जे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून किती डिपॉझिट घेऊन कशा पद्धतीचं डिपॉझिट घेऊन या ठिकाणी गाळे देण्यात आले हे सगळ्यांनी या ठिकाणी सर्वस्वत आहे। आमचे पाचापूरचे माजी सरपंच आणि बापूराव पाटील साहेब इथं बसलेले त्यांचाही गाळा तिथं आहे कुणाशतरी नाव, त्यांनाही माहित आहे की ते तिथं एका ठिकाणी कट्टर काम करत होते आणि त्यांना सुद्धा ते गाळा घेताना वेगळ्या पद्धतीनं डिपॉझिट द्यावं म्हणून या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही पॅनल या ठिकाणी झालेलं आहे या माध्यमातून या जतच्या सर्व जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी हे पॅनल सगळे बसलेले संचालक या ठिकाणी तुम्ही निवडून दिल्यानंतर प्रामाणिक काम करतील अशी हमी या ठिकाणी या नेते मंडळीच्या माध्यमातून मी आपल्याला देतो। त्याचबरोबर काका आपण इथं आहात अविनीत काका की येणाऱ्या काळात महाविकास आघाडी म्हणून जर आपण एका लाईनीत चाललो तर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठलीही निवडणूक असेल ही शेतकऱ्यांच्या हिताच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सगळे उमेदवार या महाविकास आघाडीच्या माध्यमातून येतील। पण अध्यक्ष महोदय काही ठिकाणी जत तालुक्यात किंवा जिल्ह्यात काही ठिकाणी एनसीपीच्या माध्यमातून जेव्हा जिरवीची जी काही भाषा होती जे काही वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी राजकारण होतं ते कुठंतरी थांबलं पाहिजे असे या निमित्तानं आपल्याला या माध्यमातून विनंती करू। त्यामुळं जास्त न बोलता कारण बराच वेळ झालेला 10 वाजल्यापासून इथं लोक सगळेजण थांबलेले आहेत आणि सभा चालू असताना आपण पुढे बघतो की बाबा सगळ्यांना या ठिकाणी जेवणाची भूक लागलेली आहे, त्यामुळे जास्त न बोलता या महाविकास आघाडीचं येत्या 28 तारखेला क बशी चिन्ह आहे आणि जिथं जिथं क बशीचं चिन्ह दिसेल तिथं शिक्का मारायचं एवढंच डोक्यात आपल्या सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। आपण सर्वांनी एकत्र येऊन हे पॅनल तयार केलं आहे तर आपलं महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना सगळ्यांनी मिळून हे पॅनल केले आणि आता बऱ्याच जणांनी सांगितलं की आपलं हे पॅनल कसं आहे तर मला वाटतं आपण सर्व नवीन लोकांना ह्याच्यात चांगल्या लोकांना संधी दिली आणि इथून पुढच्या काळात आता नानांनी सांगितलंच की चांगल्या प्रकारे काम करून दाखवू तर आपलं ही मार्केट कमिटी ही वसंतदादांनी सर्वात पहिले आपल्या जिल्ह्यात आणली आणि आपल्या इथे सांगली जिल्ह्यातली ही पहिली मार्केट कमिटी आणि या मार्केट कमिटीतून जवळजवळ 500-600 कोटीची उलाढाल होते आणि यासाठी बरेच जण इच्छुक होते तर मला असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी आपल्या या मार्केट कमिटीच्या इलेक्शन मध्ये ज्यांनी माघार घेतली आहे आपले जे कार्यकर्ते आहेत तर त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानते कारण इथून पुढच्या काळात अनेक निवडणुका आहेत तर त्याच्यात नक्कीच त्यांना संधी दिली जाईल आणि आम्ही सगळेजण एकत्र आहोत। आता जे
जयंत पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की आपली ही आघाडी आहे, इथून पुढच्या काळात सुद्धा ही अशीच आघाडी राहील व विरोधकांना इथे स्थान मिळणार नाही. तर तुम्हाला मी एवढीच विनंती करते की आपले जे आघाडीचे उमेदवार आहेत 15, तर कुठलीही अफवांवर विश्वास न ठेवता आपण आपले जे 15 उमेदवार आहेत तर त्यांचं चिन्ह आहे कब्बशी. तर आपण सर्वांनी कब्बशी या चिन्हावर शिक्का मारून त्यांना सर्वांना निवडून द्यावं. आता बरीच जण इथे उपस्थित आहेत,